हाय ब्लड शुगर विषयी समजून घेणे. तुम्हाला ठाऊक आहे का की ग्लुकोज अर्थात ब्लड शुगर तुमच्या आरोग्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावते, पण हाय ब्लड शुगर ही अत्यंत हानिकारक असते आणि तिच्यावर लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. हाय ब्लड शुगर म्हणजे नेमकं काय आणि ते कसं ओळखावं याबद्दल जाणून घेण्यात तुम्हाला उत्सुकता आहे का? हाय ब्लड शुगर विषयी समजून घेणं या नवीन मॉड्यूलद्वारा मला तुमची माहिती उज्ज्वल करू द्या. शुगरचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यापैकीच एक म्हणजे यामुळे आपल्या ब्लड ग्लुकोजची पातळी आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी होऊ शकते. जेव्हा ब्लड शुगर वाढते तेव्हा हायपरग्लायसिमिया, तर या उलट ब्लड शुगर कमी झाल्याने हायपोग्लायसिमिया उद्भवतो. आता प्रश्न हा येतो की रक्तातील ब्लड शुगरची पातळी ओळखावी कशी. पहिली चाचणी म्हणजे फास्टिंग ब्लड ग्लुकोज टेस्ट. यात 8 तासांच्या उपवासानंतर ब्लड शुगरची पातळी तपासली जाते. ही चाचणी प्रामुख्याने डायबिटीस आणि प्री डायबिटीसचं निदान करण्यास मदत करते. उपवासानंतरची ग्लुकोजची रक्तातील साधारण पातळी ही 70 ते 100 मिलीग्रॅम पर डेसिलिटर असते. हायपरग्लायसिमियामध्ये फास्टिंग ब्लड शुगर ही 126 मिलीग्रॅम पर डेसिलिटर पेक्षा जास्त असते. यानंतर असते पोस्ट ब्रँडियल ग्लुकोज टेस्ट. यात जेवल्यानंतर ब्लड शुगरची पातळी तपासली जाते. साधारणपणे खाल्ल्यानंतर 2 तासांनी ही पातळी तपासली जाते. सामान्यतः ही टेस्ट खाल्ल्यानंतर ब्लड शुगरची पातळी किती वाढते हे तपासण्यासाठी आणि शरीर ग्लुकोजच्या संबंधी किती सहनशील आहे हे जाणण्यासाठी केली जाते. हायपरग्लायसिमियामध्ये खाल्ल्यानंतर शुगरची पातळी ही 180 मिलीग्रॅम पर डेसिलिटर पेक्षा जास्त असते. या व्यतिरिक्त रक्तातील शुगर तपासण्यासाठीची महत्वाची टेस्ट म्हणजे HbA1c नंबर. HbA1c ही टेस्ट तुमच्या हिमोग्लोबिनवर किती टक्के शुगरचं आवरण आहे याचं मोजमाप करते. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशीमधील एक प्रथिन आहे जे ऑक्सिजनचं वहन करतं. HbA1c अर्थात हिमोग्लोबिन अटॅच टू ग्लुकोज. HbA1c ही गेल्या 3 महिन्यातील ब्लड शुगरच्या पातळीची सरासरी असते. HbA1c अधिक म्हणजे तुमचं ब्लड शुगरवरील नियंत्रण खालावलेलं आणि परिणामी डायबिटीस संबंधित धोके वाढण्याची शक्यता जास्त. माझ्या मते आता तुम्हाला डायबिटीसचं निदान करणाऱ्या सर्व उपलब्ध चाचण्यांविषयी माहिती मिळाली असेल. तर सावध रहा आणि तुमची ब्लड शुगर नियमित तपासा. आजाराच्या सुरुवातीलाच त्याच्याशी लढायला सुरुवात करा. सुदृढ रहा, निरोगी रहा. भेटू पुढच्या मॉड्यूलमध्ये. बीट डायबिटीस, विन लाईफ. US तर्फे जनहितार्थ आयोजित मोहीम.